हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि आज आपण बनवणार आहोत भजी घालून केलेली कढी. तर ही खूप छान लागते, टेस्टी आहे रेसिपी. तुम्ही नक्की करून बघा. आणि हा माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला खात्री आहे की तुम्हाला ही नक्की रेसिपी आवडेल. आणि उन्हाळ्याच्या दिवसात अशी कढी खूप छान लागते आणि खूप टेस्टी असते. तर तुम्हीही नक्की करून बघा. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला, इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये 1-8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. तुम्ही जास्तही घेऊ शकता. तर या लसणाच्या पाकळ्या, त्याच्यानंतर मी घेतलं आहे 1 चमचा जिरे, त्याच्यानंतर 1-7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर जास्त घेऊ शकता. आणि हे मी असं मिक्सरला खरबरीत वाटून घेतलेलं आहे. तर आपण इथे मिक्सरच्या भांड्यात 1/2 लिटर ताक घेतलं आहे. त्याच्यामध्ये 2-3 चमचे बेसन पीठ घातलं आहे मी. आणि हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया, म्हणजे हे छान एकजीव होऊन जाईल. आणि इथे आपण पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 4-5 चमचे तेल घेतलं आहे मी. ते गरम झाले, त्याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालूयात. त्याच्यानंतर आपण कढीपत्ता घालूया. कढीपत्ता थोडा जास्त घालूया, कढीमध्ये छान चव लागते. त्याच्यानंतर हे जे हिरव्या मिरचीचं वाटण आहे ते 2 ते 3 चमचे आपण घालूया. तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर जास्तही घालू शकता. तर हे आपण फ्राय करून घेऊया छान. आणि ह्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा हळद घालूया. आणि हेही आपण छान आता फ्राय करून घेऊया. हे आपण आता फ्राय करतो आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता जे मिश्रण केलं होतं ताकाचं आणि बेसन पिठाचं, ते ह्याच्यात घातलं आहे. तर अशा पद्धतीची कढी खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि तुम्हाला पाणी कमी जास्त हवं असेल तर तसं करा. इथे मी मीठ घातलं आहे चवीनुसार. थोडी पातळ हवी असेल तर पातळ करा. इथे बघा, याला कढी यायला सुरुवात झालेली आहे. आणि याला जास्त उकळवायचं नाही तर कढी फुटू शकते. तर इथे आपण कढ आणला आहे. आता हे आपण गॅस बंद करून ठेवूया. आणि ही कढी आपण सर्विंग बाउलमध्ये घालूया. इथे रंग किती सुंदर आला आहे बघा कढीचा, खूप छान आहे. चवीलाही खूप छान लागते. तर इथे मी कढईमध्ये तेल घेते आहे भजी तळण्यासाठी. आणि भजीचं पीठ करूया आपण. 2 वाट्या मी बेसनाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार. आणि त्याच्यानंतर आपण 1/2 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा धना पावडर. आणि हे जे वाटण मिरचीचं केलं आहे ते 1 ते 2 चमचे घालूया आपण. तुम्हाला तिखट हवं असेल तर थोडं जास्त घाला. आणि 1/2 चमचा हळद आणि 2 चमचे जे गरम करायला तेल ठेवलं होतं त्यातलं 2 चमचे तेल घेतलं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी घालून त्याला मिक्स करून घेऊया. हे पीठ तयार करून घेऊया भजीचं. तर ह्याच्यामध्ये आपण थोडा 1 चिमूटभर खाण्याचा सोडा घालूया, म्हणजे भजी छान फुलतील आणि ॲब्सॉर्ब करतील छान कढी. तर हे मिश्रण तयार झालं आहे. आता आपण भजी घालूया तेलामध्ये. या भजी छान आपण तळून घेऊया. मी इथं छोट्या भजी घातल्यात, या छान मुरतात त्या कढीमध्ये. तर त्याच्यामुळे हे आपण छान फ्राय करून घेऊया. थोड्याशा लालसर करून घेऊया, म्हणजे त्या आतूनही छान फ्राय होतील. तर हे छान आता फ्राय होत आल्यात आपल्या. ही नक्की तुम्ही रेसिपी करून बघा एकदा, तुम्हाला नक्की आवडेल. तर इथे आपल्या भजी तयार झालेल्या आहेत. तर या आपण आता काढून घेऊया आणि या गरम कढीमध्ये घालूया. गरम कढीमध्ये घातल्यानंतर त्या लवकर कढी शोषून घेतात भजी आणि खूप छान सॉफ्ट होतात. तर इथे आपलं सगळ्या भज्या मी घालून घेतल्यात. आणि 10-15 मिनटानंतर तुम्ही बघाल तर या भजींनी छान कढी सोकून घेतली आहे. तर हे छान तयार झालेलं आहे. आता आपली कढी तयार आहे. तर ही तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता आणि खूप छान चव लागते. तुम्ही नक्की एकदा करून बघा. आणि माझा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासमोर आणत जाईल आणि तुम्हाला त्या नक्की आवडतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.